श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। कसे आहात तुम्ही सगळे? अवश्य कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा। स्वतःची काळजी घेत चला, स्वतःबरोबर कुटुंबियांची काळजी घ्या, स्वामींच्या भक्तीमध्ये रममान राहा। यापेक्षा अजून आयुष्यात काय हवं? आज आता मी तुम्हाला काल घटस्थापनेचा व्हिडिओ दाखवलेला आहे, आज मी तुम्हाला घटस्थापनेचा शुभ मुहूर्त, उपवास कसा धरावा, शास्त्रीय कारणे, उपवास धरल्यावर कोणते नियम पाळावेत ही महत्त्वपूर्ण माहिती देणार आहे। महत्त्वाचं म्हणजे घटस्थापनेचा अगदी योग्य मुहूर्त मी तुम्हाला आज सांगणार आहे। आपल्याकडे गौरी गणपती झाले की वेद लागतात लगेच नवरात्राचे, मध्ये पक्ष पंधरवडा असतो, पितृंना प्रसन्न करण्याचे दिवस असतात, ते होतात तोपर्यंत आपण नवरात्री उत्सवाला लागतो। सगळ्या महिलांनी अमावस्येच्या आतमध्ये पक्ष पंधरवड्यातच साफसफाई करून घ्या। नवरात्रीमध्ये सगळ्यात जास्त महत्त्व असतं ते स्वच्छता आणि पावित्र्याला, त्यामुळे असं काही विचार करू नका की पक्ष पंधरवड्यात साफसफाई कशी करू। पक्ष पंधरवडा आणि साफसफाई याचा काहीही अर्थ म्हणजे दोन्हीचा काहीही संबंध नाही आहे। त्यामुळे सगळ्यात आधी आपण काय काम करायचं आहे तर आपलं घर स्वच्छ करायचं आहे। आपल्या हिंदू धर्मामध्ये म्हणजे चार महाराष्ट्रामध्ये चार नवरात्री असतात, त्यामध्ये एक असतं शारदीय नवरात्र, एक चैत्र नवरात्र, एक शाकंभरी नवरात्र आणि एक गुप्त नवरात्र। आता आमच्याकडे स्वतःकडे चैत्र नवरात्र असते, हे शारदीय नवरात्र असते आणि शाकंभरी नवरात्र असते। गुप्त नवरात्र आपल्या भागात फार कमी असते। आता आमची कुलदेवी असल्यामुळे आमच्याकडे शाकंभरी नवरात्र देखील असते, त्याची माहिती आपण येणाऱ्या काही महिन्यांमध्ये बघणारच आहोत। 26 सप्टेंबर 2022 रोजी आपल्याला घट बसवायचे आहेत, नवदुर्गेचं स्वागत करायचं आहे आणि आपल्या घरामध्ये त्यांना स्थापित करायचं आहे। दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा या दिवसांमध्ये केली जाते। अश्विन महिन्यात शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून नवरात्रास सुरुवात होते। 5 ऑक्टोबरला दसरा असणार आहे, या दिवशी या व्रताची समाप्ती असणार आहे आणि नवरात्र समाप्त होणार आहे। घटस्थापनेचे शुभ मुहूर्त, उपवास कसा धरावा, शास्त्र काय सांगते किंवा महत्त्वाच्या काय गोष्टी आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। 9 दिवसांमध्ये पहिल्या दिवशी घटस्थापना देवीच्या स्वागतासाठी केली जाते। आपल्याच इथे नाही, भारतातच नाही तर हल्ली परदेशातही गौरी गणपती, नवरात्र, दिवाळी हे सगळे उत्सव अतिशय आनंदाने, आपलेच व्हिडिओ बघून अगदी मला तर सांगण्यास अतिशय आनंद होतो की ऑस्ट्रेलिया, भरपूर असे परदेश जे आम्हाला बघायला मिळतं आपल्या लिस्टमध्ये, परदेशातून अतिशय लोक बघून, आपले व्हिडिओ बघून हे सर्व स्वामी पूजा, नवरात्र, दिवाळी, लक्ष्मीपूजन सगळं काही करतात आणि याबद्दल आपल्याला अभिमान असला पाहिजे की आपली संस्कृती आता भारताबाहेरही पोचलेली आहे। दुर्गा मातेचं आपल्याला या दिवसामध्ये पूजन करायचं आहे। पौराणिक कथेनुसार राम जेव्हा रावणाचा वध करणार होते तेव्हा नवरात्री दैवी शक्तीची त्यांनी पूजा केलेली होती आणि तेव्हापासून या नवरात्राची स्थापना होत आहे। शारदीय नवरात्री घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आपण आता या ठिकाणी बघणार आहोत। शारदीय नवरात्र 26 सप्टेंबर 2022 ते 4 ऑक्टोंबर 2022 पर्यंत आहे। प्रतिपदा तिथी 26 सप्टेंबर पहाटे 3:24 ते 27 सप्टेंबर 3:08 आहे। आता आपण पाहूयात घटस्थापनेचा शुभ मुहूर्त, याच वेळेत आपल्याला घटस्थापना करावयाची आहे। 26 सप्टेंबर रोजी सकाळी 6:20 ते 10:19 या वेळेपर्यंत अत्यंत शुभ मुहूर्त आहे। याच्या पुढचा शुभ मुहूर्त म्हणजे अभिजित मुहूर्त आहे, 26 सप्टेंबर रोजी सकाळी 11:54 ते दुपारी 12:42। दोन वेळा तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, आपल्याला 26 सप्टेंबर रोजी सकाळी 6:20 ते सकाळी 10:19 अतिशय शुभ मुहूर्त आहे।
त्यानंतरही शुभ मुहूर्त म्हणजे अभिजित मुहूर्त आहे सकाळी 11:54 ते दुपारी 12:42 म्हणजे पौण वाजायच्या आतमध्ये पौण वाजेपर्यंत आपल्याला घटस्थापना संपूर्ण करावयाची आहे। स्वागतासाठी म्हणजे देवीच्या स्वागतासाठी आपण कलश स्थापना घरामध्ये करतो। या दरम्यान आपले आचरण कसे असावे, उपवास कसा धरावा, उपवासामध्ये काय खावे याची महत्त्वपूर्ण माहिती यापुढे आपण पाहणार आहोत। 9 दिवसाचे व्रत धरणे हे अतिशय शुभ असते आणि ह्याचे आपल्याला अनेक फळप्राप्ती होते। मात्र आपल्या तब्येतीनुसार आजारपण, औषधे चालू असणे, प्रेग्नंट महिला यांनी हे व्रत धरू नये कारण त्यांना ते झेपत नाही। अशा लोकांनी पहिल्या आणि 8व्या दिवशी म्हणजेच बसता उठता असे जे म्हटले जाते असे व्रत धरून त्या व्रताचे पालन करावे। या व्रतामध्ये स्वच्छता, पावित्र्य, मांगल्य या गोष्टींना अतिशय महत्त्व आहे। नियम, काही नियम जे आहेत ते पाळावेत आणि संयमशील स्वभाव ठेवावा याला देखील महत्त्व आहे। शास्त्र असे सांगते की सर्व उपास ज्यांना झेपत नाहीत त्यांनी सप्तमी, अष्टमी, नवमी या दिवशी व्रत करावे। याला त्रिरात्र व्रत असे म्हटले जाते। कुठले? सप्तमी, अष्टमी, नवमी या दिवशी जे व्रत केले जाते त्याला त्रिरात्र व्रत असे म्हटले जाते। पहिल्या दिवशी आणि 8व्या दिवशी या दिवशी जे व्रत केले जाते त्याला युगमरात्र व्रत असे म्हटले जाते आणि सुरुवातीचा दिवस म्हणजे प्रथमा आणि अष्टमी या दिवशी जे व्रत धरले जाते त्याला एकात्र व्रत असे म्हटले जाते। 9 दिवस ज्यांचे व्रत आहे, ज्यांचा 9 दिवस दोन्ही वेळेस उपवास आहे, 1 वेळेस भाजके धान्य खाऊन ज्यांचा उपवास आहे आणि 1 वेळेस कडकडीत उपवास आहे, एकूणच काय ज्यांचा 9 दिवस उपवास आहे त्यांनी गादी, सोफा, पलंग या गोष्टीचा संपूर्णपणे या गोष्टी वर्ज्य करायच्या आहेत आणि चटईवर, जमिनीवर किंवा घोंगड्यावर झोपायचे आहे। ज्यांना चटईवर म्हणजे ज्यांना जमिनीवर झोपणे जमत नाही त्यांनी चटई किंवा गोधडी अवश्य पांघरावी। उशी तुम्हाला या दिवसात वापरावायची नाही आहे, पलंग गादी मुळीच वापरायची नाही आहे, अन्न खायचे नाही आहे म्हणजे शिजवलेला भात, शिजवलेल्या भाज्या, पोळी यापैकी काहीही खायचं नाही आहे, तर फळे आणि दूध खायचं आहे। ज्यांना झेपत नाही त्यांनी खिचडी, भगर यासारखे, बटाटा, रताळे यासारखे पदार्थ खाल्ले तरीही चालेल। मात्र हे प्रकार पित्त प्रवृत्ती वाढवत असल्यामुळे शक्यतो फलहार आणि दुधाचा आहार, ड्रायफ्रूट्स हा आहार तुम्ही जास्तीत जास्त घ्यायचा आहे। या दिवसामधले आपले वागणे म्हणजे आपले आचरण हे क्षमाशील असावे। कोणावरही राग धरणे, कोणावरही हात उचलणे, घरातल्या लहान मुलींवर विशेषतः मुलांवर हात उचलणे हे संपूर्ण टाळायचे। मुक्या जनावरांना मारणे हे देखील या दिवसात संपूर्ण टाळायचे कारण नवरात्रीत दुर्गा आपल्या घरी कोणत्या रूपे येईल, कोणत्या रूपामध्ये आपल्याशी बोलेल हे सांगता येत नाही। राग, क्रोध, खोटे बोलणे, परस्पर चाड्या लावणे या सर्व गोष्टींचे पालन या दिवसात करायचे आहे। यातल्या कोणत्याही गोष्टी आपल्याला करायच्या नाही आहेत। मन संयममध्ये ठेवायचे आहे म्हणजेच ब्रह्मचर्य, कडकडीत पालन ज्यांचा उपवास आहे त्यांनी, उपवास नाही त्यांनीही, संपूर्ण सर्वांनी या दिवसामध्ये ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे। अपशब्द तुम्हाला कोणतेही या दिवसांमध्ये बोलायचे नाही आहेत। स्त्रियांना शिवीगाळ करणे पूर्णपणे टाळायचे आहे। व्यसन करणे, मांसाहार करणे, मद्यपान करणे, दारू, सिगारेट, तंबाखू, पान खाणे यासारखी जर चुकीची व्यसने तुम्हाला असतील तर या दिवसामध्ये ही व्यसने संपूर्ण लांब राहायचे आहे। संकल्प करून पहिल्या दिवशी तुम्हाला या व्रताचा प्रारंभ आणि सांगता करायची आहे। आजारी आणि प्रेग्नंट महिलांनी किंवा पुरुषांनी या व्रतापासून लांब राहावे। चप्पल घालणे किंवा न घालणे हे आपापल्या कामानुसार, सोयीनुसार आणि तब्येतीनुसार ठरवावे। व्रतभंग काहीही झाले तरी करू नये आणि अशी कोणती अडचण आली जर तुम्हाला व्रत तोडावे लागत आहे अशा वेळेस देवीची क्षमा मागावी आणि त्यानंतर व्रत तोडावे। सप्तमी, अष्टमी, नवमी या दिवसांचे व्रत जे करतात किंवा इतर सुद्धा त्या सगळ्यांनी नवमी दिवशी कुमारिका पूजन आणि कुमारिकांना भोजन घालावे। व्रताची सांगता आणि दक्षिणा या दिवशी तुम्हाला द्यायची आहे। धान्य, मातीच्या घटाची तुम्हाला पूजा करायची आहे। जसं आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं, 9 प्रकारच्या माळा चढवायच्या आहेत, 9 प्रकारचे नैवेद्य दाखवायचे आहेत, धूप, दीप, आरती या सगळ्यांनी आपले घर प्रसन्न आणि मंगलमय वातावरण आपल्याला करायचे आहे।
कुमारिकांना दुर्गेचे रूप मानले जाते म्हणून कुमारिका पूजन या गोष्टीला या दिवसामध्ये खूप महत्त्व आहे. ज्यांचा पिरियड होत नाही, ज्यांचा मासिक धर्म होत नाही, या मुलींना कुमारिका म्हटले जाते. म्हणून साधारण 8 वर्षाच्या आतल्या मुलींना तुम्ही जेवणास आणि कुमारिका भोजन करण्यास बोलवावे, त्यांना भेटवस्तू द्याव्यात, त्यांची ओटी भरावी. सुती रेशमी धाग्यांमध्ये, आता देवीला जेव्हा आपण ओटी भरतो तेव्हा सुती किंवा रेशमी धाग्यांची सुती साडी किंवा रेशमी साडीची ओटी भरावी. त्याचं कारण असं आहे की सुती आणि रेशमी धाग्यांमध्ये सात्विक लहरी असतात, ज्या देवतेकडून येणाऱ्या लहरी असतात, ती ग्रहण करण्याची क्षमता या दोन सुतांमध्ये असते, एक तर रेशमी किंवा कॉटन. म्हणून आपण या दिवसामध्ये साडी नेसावी, जास्तीत जास्त नवरात्रामध्ये रेशमी किंवा कॉटनच्या साड्या नेसण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे या सात्विक लहरी आपल्या अंगामध्ये सुद्धा येतात. मनोभावे, श्रद्धेने हे व्रत धरावे. देवभक्तीचा आणि भावाचा भुकेलेला आहे, जास्तीत जास्त भक्ती आणि श्रद्धा ठेवावी. दुर्गा सप्तशतीचा पाठ देखील या दिवसात करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुम्हाला शक्य असेल तर 9 दिवस होम करावा. होम कसा करावा हे आपल्याला लवकरच येणाऱ्या व्हिडिओंमध्ये बघायला मिळेल. नामस्मरण, जप, पाठ, तप या काळात सगळं काही तुम्हाला जितकं शक्य आहे तेवढं करावं. नवार्णव मंत्राचा, म्हणजे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विच्छयी या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा तुम्हाला जप करायचा आहे, कारण या नावांमध्ये, या मंत्रामध्ये 9 दुर्गांची रूपांची नावे दडलेली आहेत आणि 9 दुर्गादेवींची शक्ती दडलेली आहे. म्हणून नवार्णव मंत्राचा जास्तीत जास्त तुम्हाला वापर करायचा आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. अजूनही काही तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील तर मला नक्की विचारा, मी उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. पुन्हा भेटेन अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.